आता बातमी सिंधुदुर्गातून। सिंधुदुर्गातही पावसानं धुमशान घातलंय। सिंधुदुर्गातील 27 गावांचा संपर्क तुटलाय। कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये निर्मला नदीला पूर आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आलाय। 27 गावांचा संपर्कही तुटलाय। जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत, तर समुद्रालाही उधाण आलंय। सिंधुदुर्गात कोसळणाऱ्या पावसाबद्दल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून। सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय अधिक माहिती आहे, आज सकाळपासूनची काय स्थिती आहे, किती पूल पाण्याखाली गेले आहेत, पुराची स्थिती काय आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि आज तर कुडाळ तालुक्यातील निर्मला नदी आहे तिला पूरस्थिती आहे, त्यामुळे 27 गावांचा जो संपर्क आहे तुटलेला आहे। वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा नदीला सुद्धा पूर स्थिती आहे। एकंदर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं असता सर्व मुसळधार पर्जन्यवृष्टी पडत असल्याने खाडीपात्रांची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर समुद्राला उधाणाची स्थिती आहे। तर जे सखल भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वेंगुर्ले बांदा सावंतवाडी बांदा तालुक्यात काही बाजारपेठेत पाणी घुसल्याच्याही घटना जिल्ह्यात आहेत। काय सांगता येईल, आतापर्यंत किती लोकांचं स्थलांतर वगैरे करण्याच्या काही आता सूचना आल्यात प्रशासनाकडून, काही आता या संदर्भात माहिती समोर येते का? निश्चित, स्थानिक जे तहसीलदार आहेत आणि तलाठ्यांमार्फत प्रत्येकांना स्थलांतरित होण्याच्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। मात्र अद्यापही जे काही तेथील नागरिक असतील तर त्यांनी इतरत्र काही ठिकाणी ते हललेले आहेत, मात्र अद्याप जो पावसाची स्थिती आहे ती कायम आहे। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की सिंधुदुर्गात कालपासून जोरदार पाऊस पडतोय, आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गातील बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय। होडवडा नदीवरून पुलाचं पाणी गेलंय। पूर आल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे। तेरेखोल नदीला पूर आल्यानं बांदा बाजारपेठेत सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। मुंबईकरांचं